नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल या ठिकाणी लगेच सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय पर्याय क्रमांक सी सुब्रकांत पांडा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुब्रकांत पांडा हे कोण आहेत फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे फिक्कीचा फुलफॉर्म काय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ज्या ठिकाणी फिक्कीची स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस मध्ये संस्थापक होते घनश्याम दास बिर्ला आणि फिक्कीचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी क्लिअर आता पोहोचव विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा असणार तुम्ही कुठल्या एक्झामची ची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर कोठे आयोजित करण्यात आलेले होते तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परंतु जर तुम्हाला असं विचारलं जम्मू काश्मीरमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं लगेच लिहून घ्या श्रीनगरच्या दाल सरोवर परिसरामध्ये या ठिकाणी भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते कोणाच्या मार्फत हे आयोजित करण्यात आले होते असं विचारतं लगेच लिहून घ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने हे आयोजित केलं होतं अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या काही पहिल्या तरंग्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की आपण आत्ताच पाहिलं भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते जम्मू काश्मीर या ठिकाणी त्यानंतर जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्लांट उभारण्यात आला मध्य प्रदेश या ठिकाणी त्यानंतर भारतातील पहिले फ्लोटिंग एल एन जी टर्मिनल उभारण्यात आलं महाराष्ट्रामध्ये त्यानंतर भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आणि हे कुठे आहे लोकटक सरोवर या ठिकाणी आणि लोकटक सरोवर कुठे आहे तर हे आहे मणिपूर या ठिकाणी क्लिअर त्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतातील पहिले तरंगते एटीएम कुठे उभारण्यात आलं तर हे सुद्धा दाल सरोवर या ठिकाणी उभारण्यात आलं आणि कोणत्या बँकेचं हे एटीएम आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे ए टी एम आहे त्यानंतर भारतातील पहिले तरंगते पोस्ट ऑफिस कोठे उघडण्यात आलं तर दाल सरोवर श्रीनगर या ठिकाणी उघडण्यात आलं त्यानंतर भारतातील पहिले तरंगते रेस्टॉरंट कोठे सुरू झाले होते तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले तरंगते रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं त्यानंतर जगातील पहिला तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने स्थापित केला आहे तर रशिया या देशाने स्थापित केला आहे आणि शेवटचा एक पॉईंट लिहून घ्या जगातील पहिले फ्लोटिंग डेअरी फार्म कोठे उघडण्यात आलं तर नेदरलँड या ठिकाणी या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत डिरेक्ट एक मार्काला प्रश्न विचारला जातो यावरती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या सुळुकुची पलासबारी पुलाचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या सुळुकुची पलासबारी हा जो काही ब्रिज असणार आहे पूल असणार आहे याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण आसाम बद्दल चर्चा करूया स्थापना झाली एकोणीसशे मध्ये मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत पाचच्या पाच राष्ट्रीय उद्यान एक्झामला विचारलेले आहेत काझीरंगा मानस डिब्रू सायखोवा रायमोना आणि देहिंगपटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक स्टार मार्क ठेवा अलीकडेच कोणत्या राज्याने लाडली लक्ष्मी योजना टू पॉईंट ओ लाँच केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत लाडली लक्ष्मी स्कीम टू पॉईंट ओ ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक वी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या योजनेबद्दल तर लगेच अलीकडील काही महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी लाँच केल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेशने सुरू केली लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगालने सुरू केली छाता योजना ओडिसा शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थान पुदुमाई पेन योजना तमिळनाडू सिनेमॅटिक पर्यटन धोरण गुजरातने सुरू केलं हमार बेटी हमार मान छत्तीसगड अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ राज्याने सुरू केलं हिमकॅड योजना हिमाचल प्रदेशने सुरू केली अप्पर भद्रा योजना कर्नाटक राज्याने सुरू केली लाडली योजना हरियाणाने सुरू केली भाग्यश्री योजना कर्नाटक राज्याने सुरू केली आणि पंचवटी योजना हिमाचल प्रदेशने या ठिकाणी सुरू केली आहे क्लिअर यासुद्धा योजना अत्यंत महत्वाच्या आहे डिरेक्ट एक मार्काला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या चा इतिहासामध्ये हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विराट कोहली विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी पहिले खेळाडू ठरले आहेत कशामध्ये आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासामध्ये हॅट्रिक नोंदवणारे हे या ठिकाणी पहिले खेळाडू ठरले आहे पर्याय क्रमांक ए विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशाबद्दल बोलण्यात आलं आय सी सीबद्दल तर अपकमिंग जे काय आय सी सीचे महत्वाचे महत्वाचे टूर्नामेंट आहेत हे या ठिकाणी एक्झाममध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात जसं की लिहून घ्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार कोठे होत आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोठे होणार आहे ए आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी दोन हजार सव्वीसचा भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये दोन हजार अठ्ठावीसचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आणि दोन हजार तीसचा चा इंग्लंड आयर्लंड आणि स्कॉटलंड या ठिकाणी हे झालं आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल अशाच प्रकारे सी वुमन्सचं जे काय टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे दोन हजार चोवीसचं ते होणार आहे बांगलादेश या ठिकाणी दोन हजार सव्वीसचं होणार आहे इंग्लंड या ठिकाणी आय सी सी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस होणार आहे आपल्या भारतामध्ये आणि सी वुमन्स टी ट्वेंटी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणार आहे श्रीलंका या ठिकाणी हे झालं सी सी बद्दल ठीक आहे अजून एक दोन महत्वाचे पॉईंट राहिले सी मेन्स चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे पाकिस्तान या ठिकाणी आणि सी मेन्स चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये होणार आहे भारतामध्ये गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक संस्थांमध्ये पहिली महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी डॉक्टर जी हेमप्रभा असं त्या व्यक्तींचं नाव आहे महिलांचं नाव आहे काळजीपूर्वक आहे काय सांगतोय उत्तर काय आहे डॉक्टर जी हेमप्रभा असं उत्तराचं नाव आहे त्यानंतर या ठिकाणी त्यान आय सी ए आर याचा फॉर्म काय तर लिगत लिहून घ्या इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असं त्याचा फुल फॉर्म आहे त्यानंतर या ठिकाणी आय सी ए आर शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट याच्यामध्ये पहिली महिला संचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे मराठीमध्ये म्हणता येईल आय सी ए आरला भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना झाली एकोणीसशे बाराला आणि हा प्रश्न का महत्वाचा आहे तर या संस्थेमध्ये संस्थेमध्ये तब्बल एकशे अकरा वर्षानंतर पहिल्यांदाच महिलेला संचालक बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरू शकणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही आय सी ऊस पैदा संस्था आहे त्याच्यामध्ये पहिल्या महिला संचालक कोण बनले आहेत डॉक्टर जी हेमप्रभा लगेच या ठिकाणी अलीकडील काही नवीन नियुक्त करण्यात आले दोन हजार बावीस मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पन्नासाव्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले डी वाय चंद्रचूड बी चे नवीन अध्यक्ष बनलेत रॉजर बिन्नी सोळावे अटॉर्नी जनरल आहेत आर व्यंकटरमणी भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत संगीता वर्मा सी बी अध्यक्ष आहेत निधी छिब्बर सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मोंडल आणि ओ एन जी चे अध्यक्ष आहेत राजेश कुमार श्रीवास्तव या साईडला पाहायचं म्हटलं तर पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर सत्तावीसावे सी जे ए आहेत भारती दास नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीईओ आहेत परमेश्वरन अय्यर इस्रोचे चेअरमन आहेत एस सोमनाथ डी आर डी ओचे चेअरमन आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू कालची जी काय एम पी एस सीची ग्रुप कची जी काय एक्झाम झाली पहा या स्लाइडमधले डायरेक्ट दोन मार्काचे ते तीन मार्काचे प्रश्न विचारले आहेत याच एकाच स्लाइडमधले ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जगात सर्वात अव्वल स्थानी कोणता खेळाडू आलेला आहे म्हणजेच रँकिंगमध्ये विचारलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सूर्यकुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे कशामध्ये बोलण्यात आलं काळजीपूर्वक आहे का, तीन महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत टी ट्वेंटी आणि टेस्ट सुरुवातीला आपण पाहूया टी ट्वेंटीमध्ये बॅटिंगच्या रँकिंगमध्ये एक नंबरला आहेत सूर्यकुमार यादव त्यानंतर टी ट्वेंटीमध्ये बॉलिंगच्या रँकिंगमध्ये एक नंबरला आहेत राशिद खान जे की अफगाणिस्तानचे आहेत आणि टी ट्वेंटीच्या जे की रँकिंग आहे ऑलराऊंडर रँकिंग आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आहेत शाकिब अल हसन जे की बांगलादेश या खेळा देशाचे खेळाडू आहेत हे झालं टी ट्वेंटीबद्दल दोन नंबरला पाहूया आपण मध्ये बॅटिंग बॅटिंगमध्ये एक नंबरला आहेत बाबर आझम पाकिस्तानचे आहेत बॉलिंग बॉलिंगमध्ये एक नंबरला आहे ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड या देशाचे आहेत दे, आणि ओडियामध्ये ऑलराउंडर रँकिंगमध्ये एक नंबरला आहेत शाकिब अल हसन अगेन हे बांगलादेश या देशाचे खेळाडू आहेत हे झालं बद्दल त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे टेस्ट टेस्टमध्ये बॅटिंगमध्ये एक नंबरला आहे जो रूट जे की इंग्लंडचे आहेत त्यानंतर टेस्टमध्ये बॉलिंगमध्ये रँकिंगला एक नंबरला आहेत पॅट कमिन्स जे की ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि टेस्टमध्ये ऑलराऊंडर रँकिंगमध्ये एक नंबरला आहेत रवींद्र जडेजा या तिन्ही कॅटेगरीमधील जे काही पहिले प्लेअर आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा रिस्पॉन्सिबल स्टील प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिली स्टील कंपनी कोणती बनली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टाटा स्टील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्यामध्ये नागरिक सहभाग आणि संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेघालय राज्य सरकारने मेघालय राज्याच्या अंतर्गत नागरिक सहभाग आणि संवाद कार्यक्रम सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मेघालयबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा राज्यपाल आहेत बी डी मिश्रा आणि राजधानी आहे शिलाँग या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेक बालपक्रम आणि बागमारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत लेश्का मावफालांग आणि क्रेम पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन नोव्हेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसपासून दरवर्षी आता आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि ह्याला सुरुवात झाली आहे दोन हजार बावीसपासून म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस म्हणून साजरा करीत आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स यामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हा जो काही इंडेक्स आहे इंडेक्सचं नाव काय आहे पी जी इंडेक्स म्हणजेच परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स याच्यामध्ये एक नंबरला आहे केरळ राज्य दोन नंबरला आहे महाराष्ट्र राज्य आणि तीन नंबरला आहे पंजाब राज्य तर पर्याय क्रमांक ए केरळ हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आहे लगेच या ठिकाणी आपण केरळबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मटिकेतन अनमुडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इरुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा टिंबटिंब या खेळाडूला किंवा टिंबटिंब हा बायजूजचा सामाजिक उपक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे म्हणजे जे काय सोशल इनिशिएटिव्ह असतील त्याचे हे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत कोण कशाचे बायजूचे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेस्सी पूर्ण नाव काय लिओनेल मेस्सी तर यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बायजूजचा सामाजिक उपक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडण्यात आलेला आहे बायजूजच्या माध्यमातून पर्याय क्रमांक बी लिओनेल मेस्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मुख्यमंत्री लखपती दिदी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड या राज्य सरकारने लखपती दिदी योजना सुरू केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट राज्यातील महिलांना सक्षम करणे हा या योजनेचा मागचा मेन उद्देश आहे आणि दुसरा पॉईंट उत्तराखंड सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास सव्वा लाख महिलांना बचत गटांमधून लखपती बनवण्याची तयारी केलेली आहे तर अशा प्रकारची जी काही योजना आहे लखपती दिदी योजना किंवा मुख्यमंत्री लखपती दिदी योजना कोणी सुरू केली आहे उत्तराखंड राज्य सरकारने ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चाला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इस्रायल या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऋषी सुनक मिखाईल मिशुस्टिन शिमियल डेनिज की बेंजामिन नेतन्याहू तर आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही सारखं नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे